खडसे साहेब 8 तासाचे व्हिडिओ आहेत, 8 तासाचे व्हिडिओ आहेत, मी सभापतींना ते देणार आहेत, परंतु अशा पद्धतीनं अशी व्यक्ती जी आहे जी महाराष्ट्र द्रोही आहे, विशेषतः मराठी भगिनींचं अशा पद्धतीनं एक्सटॉर्शन केल्याच्या घटना समोर आलेल्या आहे सभापती महोदय, आणि म्हणून माझ्याकडं आपलं राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी बोलतं, नैतिकतेविषयी बोलतं, परंतु मला असं वाटतं असे जे राजकीय दलाल उपरे या महाराष्ट्रात आलेले आहे आणि मराठी बांधवावर अशा पद्धतीनं माता भगिनीवर छळ करण्याचा प्रयत्न करतायत, मला वाटतं असे जे गुन्हे आहेत त्यांचं नाव मी स्पष्ट घेतो, किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे, किरीट सोमय्या यांचं नाव आहे, आपण यांनी काय काय केलेलं आहे, कशा कशा पद्धतीनं काय गोष्टी केल्या या सगळ्या या हिंदुस्थानात आहे, महाराष्ट्रात आहे, आणि मी अशा किरीट सोमय्याला सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? अशा माता भगिनीने जो आवाज टाहो फोडलेला आहे याच्याविषयी राज्य सरकार काय करणार? अशा किरीट सोमय्यामुळे अनेक लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी पक्षात प्रवेश केलेला, अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे, ते आरोप खरे होते खोटे होते कोर्टाने सर्व सुस्पष्ट बाजू केलेलं आहे, आणि हे किरीट सोमय्या महाराष्ट्र द्रोही आहेत, अशा किरीट सोमय्याचा एक पेन ड्राइव्ह माझ्याकडे सभापती महोदय, हे पेन ड्राइव्ह मी आपल्याला देतो, अतिशय किळसवाणं आहे, बघावं अशा प्रकारची स्थिती नाहीये, परंतु अशा संरक्षण देणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करणार का? यांचं संरक्षण काढून घेणार का? यांना दिलेलं सीएसएफचं संरक्षण हे सरकार केंद्र सरकार काढणार का? केंद्र सरकार पुन्हा संरक्षण वाढणार, राज्य सरकारच्या मोठ्या बिनलाजेपणे पुन्हा राज्य या मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिता इन्क्वायरी करा, माझं आव्हान आहे इन्क्वायरी करा। हा व्हिडिओ व्हायरल जो झालेला आहे, अंबादास दानवेंनी काय सांगितलं की खरं म्हणजे कोणाच्याही राजकीय आयुष्यामध्ये बदनामी जी काय असते आणि त्यामुळे त्याचं आयुष्य राजकीय आयुष्याचं बदनाम झालं, राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालं तर तो राजकारणाचा एक भाग आहे, परंतु एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं, एखाद्याच्या कुटुंबावरती ज्यावेळेला प्रसंग येतो याचे आम्ही ग्रस्त आहोत त्रस्त आहोत, आम्ही देखील अनुभवलेले आहेत। खोटे आरोप ज्यावेळेला एखाद्या माणसावर होतात, दादा हे तुम्ही देखील सगळे पार्टी विथ डिफरन्स बसलेले लोक आहेत, तुम्हाला देखील मुलं बाळ आहेत, आणि जेव्हा तुमच्या मुलांना यंत्रणेच्या समोर उभं केलं जातं, यंत्रणेचे लोक वेगवेगळे घाणेरडे प्रश्न विचारतात, आज भुजबळ साहेब इथे बसलेले आहेत, 2.5 वर्ष तुरुंगात काढलेली आहेत, कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर, पण त्या 2.5 वर्षाची पूर्तता कोण करून देणार? आणि म्हणून हा प्रश्न आज इथे चर्चेला येणं फार गरजेचं आहे। हा प्रश्न किरीट सोमय्या किंवा तुम्ही किंवा मी हा नाही आहे, नाही नाही मी कोणाचा नाही, मी काय म्हंटल, हा कोणाचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या एका माणसाचा आहे, ज्याने आपलं पूर्ण राजकीय आयुष्य पणाला लावून कुठलाही तुमच्यापैकी आणि आमच्यापैकी कार्यकर्ता हा सहज इथपर्यंत आलेला नाहीये, याने प्रचंड मेहनत केलेली आहे, कष्ट खाल्ले आहेत, पोलिसांचा मार खाल्लाय, उपमुख्यमंत्री देखील इकडे आलेले आहेत, ते देखील आंदोलनात आलेले आहेत, आणि जेव्हा तुम्ही तुमची पूर्ण करिअर करता आणि त्या करिअर वरती ज्या वेळेला आघात होतो, हा मग कोणाचाही असो तुमचाही असो आमचा असो, आणि ज्या वेळेला बदनामी केली जाते त्यावेळेला त्या बदनामीची उत्तरं तिथेच दिली पाहिजेत, आणि म्हणून हे सभागृह कशासाठी आहे? हे सभागृह यासाठीच आहे की न्याय मिळाला पाहिजे, हे सभागृह यासाठीच आहे की कोणाची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये। आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये काल ज्या खासदाराचा व्हिडिओ रिलीज झालाय याने कित्येक जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेली आहेत, म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशी आमची इच्छा नाहीये, परंतु काल जो व्हिडिओ जाहीर झालेला आहे या व्हिडिओची सत्यता बाहेर आलीच पाहिजे, या व्हिडिओमध्ये ती महिला कोण आहे कळलंच पाहिजे, का त्या महिलेने आरोप केले आम्हाला जी माहिती मिळालेली आहे खरी खोटी तपासून बघा। आता गृहमंत्रीकडे आलेले आहेत, आपण याच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत आपण एसआयटी लावता,
माझं तर म्हणणं आहे एसआयटी त्याच्यावरची अजून काय अगदी रॉ लावायची असेल तर लावा, कारण आमच्या बाबतीत आता कुठलीच याच्याची बाकी राहिलेली नाहीये. आणि पार्टी विथ डिफरन्स आहे. आणि तुमच्यासारखा उपमुख्यमंत्री ज्याची या राज्यामध्ये एक प्रतिमा आहे, अशा गोष्टी आपण खपवून घेणार नाहीत. हे तर आम्ही हजार वेळा आपल्या भाषणामध्ये ऐकलेलं आहे. आणि अशा उपमुख्यांना आज अशा एका प्रसंगाला सामोरं जावं लागतंय की हा व्हिडिओ त्यांनी जो दिलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे, जी काय माहिती मिळते खरी आहे खोटी आहे माहित नाही, ज्या यंत्रणा आता तपास यंत्रणा काम करत होत्या त्या तपास यंत्रणांमधल्या महिलांना ज्यांना थोडीशी भीती वाटत होती की आपण कधी फाईल बघितली आहे, फाईलवर आमचा काही शेअर आहे का, आणखीन काही आहे का, अशा लोकांना महिलांना फोन करून हे जे काही प्रकार घडलेले आहेत ना हे 8 तासांमध्ये आलेले आहेत असं आम्ही ऐकतोय. खरं खोटं माहीत नाही. काही अंबादास दानवेजींना काही भेटले असतील, आमच्याकडे फोनवरनं काही माहिती आली असेल. आता तुमचं काम आहे हे सगळं शोधणं, पण आमचं म्हणणं असं आहे की ही महिला कोण आहे ते पहिलं कळलं पाहिजे. ज्या महिलेने हे व्हिडिओ पाठवला हे कळलंच पाहिजे महाराष्ट्राला. आणि ज्या पद्धतीची ही विकृती आहे, ज्या पद्धतीने हे जर एक्स्ट्रॅक्शन केलं जात असेल, पैशाचं एक्स्ट्रॅक्शनच्या तर आम्ही हजारो किस्से ऐकलेत, परंतु हे सेक्स एक्स्ट्रॅक्शन जे चाललेलं आहे हे आज कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. आणि त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून हे सगळं कामकाज बाजूला ठेवून आज गृहमंत्र्यांनी ते जाहीर केलं पाहिजे की याच्या बाबतीमध्ये एसआयटी लावणार का. 8 तासाचे व्हिडिओ आपल्याकडे गेलेले आहेत आणि त्यांनी आज जे पत्र दिलेलं आहे गृहमंत्र्यांना त्याच्यात कुठेही म्हटलेलं नाही की हा व्हिडिओ खोटा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केलेला नाहीये. त्यांनी असं म्हटलं पत्रकामध्ये की मी कुठेही अत्याचार केलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे असं अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे. सन्माननीय अंबादास दानवेजी किंवा अनिल परबजी यांनी मांडलेला आहे हा विषय नक्कीच गंभीर आहे. आणि त्यांनी ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या भावनाशी एक प्रकारे मी देखील सहमत आहे की राजकारणामध्ये अनेक वेळा असे प्रसंग येतात की ज्याच्यामध्ये माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य जे असतं ते पणाला लागतं, केलेलं पुण्याही पणाला लागते. आणि आता हा जो काही सगळा प्रकार समोर आलेला आहे, मी या संदर्भात पहिल्यांदा तर आपल्याकडे काही तक्रारी असतील तर त्या देखील द्या, त्याची चौकशी आम्ही करू. आपण सांगितलं, आपण काही गृहितिका सांगितलं, गृहितिकांवर चौकशी होत नाही, पण काही कॉन्क्रीट असेल तर ते देखील आमच्याकडे द्या, त्याची चौकशी केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कोण महिला आहे आपण असं विचारलं, ती आयडेंटिटी सांगता येत नाही, पण ती आयडेंटिटी तेच या केस पुरतं, तेच तुम्हाला आश्वस्त करतो की या केस पुरतं ती आयडेंटिटी पोलिसांना सांगितलं जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून ती आयडेंटिटी देखील हुडकून काढतील. अर्थात आपण अशी आयडेंटिटी कधीच जाहीर करत नाही, त्यामुळे ती जाहीर केल्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आपण बिलकुल या संदर्भात काळजी करू नका. अशा प्रकारचं कुठलंही प्रकरण दाबणे, मागे टाकणे, लपवणे असं काहीही केलं जाणार नाही. सोमय्यांनी देखील पत्र लिहून मागणी केली आहे चौकशी करा, आपण स्वतःही मागणी करताय चौकशी करा. याची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल.